पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. काल दसऱ्याच्या दिवशी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. श्री वरद विनायक मंदिर महाड येथे गणरायाला श्रीफळ वाढून दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. तसेच शिळाफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरूढ पुतळ्याला पुष्पहार घालत वंदन केलंय. यावेळी महायुतीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्या ठिकाणी महेंद्र शेठ थोरवे आहेत, मी त्यांच्याकडून जाणून घेतो. साहेब मला सांगा की आपण या ठिकाणी कशा प्रकारे उमेदवारी आणि हे पुढे चालेल. विधानसभेचं रणशिंग फुंकले गेलेले आहे. येत्या 21 ऑक्टोबरला विधानसभेचं मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षप्रमुखांच्या आदेशाने रणसंग्राम सुरू झालेला आहे. कर्जत हा मतदारसंघ गेली 15 वर्षे सातत्याने होत असणारी आपापसातील मतभेदामुळे बंडखोरीने पोखरलेला आहे. यावेळेस पक्षप्रमुखांनी संपूर्ण मतदारसंघ अतिशय सावधपणे हाताळलेला आहे. त्यामुळे 2014ची परिस्थिती वेगळी होती, आता 2019ची परिस्थिती वेगळी आहे. यावेळेस या मतदारसंघातील प्रत्येक शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तोच आमचा शिवसेनेचा अंतिम उमेदवार असेल. आणि म्हणून आत्ताचा जो जे काही आत्ता प्रचार आमचा प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डवाईज सुरू आहे, तर प्रत्येक शिवसैनिकांनी ठरवलेला आहे की यावेळचा उमेदवार हा धनुष्यबाण आहे. म्हणून पक्षप्रमुखांच्या आदेशाने जो उमेदवार देतील त्याचं प्रामाणिकपणे सर्व उमेदवार काम करतील, यात कुठल्याही प्रकारची